नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा। या धड्याचं नाव आहे गावकऱ्यांची शाळा। गावकऱ्यांची शाळा। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात। पिंपळगाव हे एक खेडे आहे, तेथे मुलींची शाळा आहे। शाळेत मुली पुष्कळ आणि इमारत लहान। शाळेत संक्रांतीचा उत्सव होतो, मुलींचे खेळ होणारच होते, पण खेळायला तर जागाच नव्हती। दुसऱ्या शाळेच्या पटांगणावर खेळ झाले, चटकदार संवाद झाले, मुलींनी गोड गाणी म्हटली। समारंभासाठी बाहेर गावचे मुख्य पाहुणे आले होते। सभेला सगळे गावकरी जमले होते। पाहुणे बोलू लागले, खेळ फार छान झाले, सर्वांना आवडले। पण कोणी मुलींची शाळा पाहिली का? जागा किती लहान, किती घाणेरडी। या शाळेत का या चांगल्या मुलींनी जावं? तुम्हाला रोज कसं पाहतं? तुम्ही उत्तम शेती करता, आपल्या स्वतःकरता काम करता, तसंच शाळेकरता थोडं काम करा। एकेकानं थोडं थोडं काम केलं तरी शाळेची इमारत तयार होईल। पांडोबा पाटील उठले, ते म्हणाले, गड्यांनो, आपण सारे एका जीवाचे, एका शब्दाचे। पाहुणे म्हणतात ते खरं आहे, लागूया कामाला। दुसऱ्याच दिवशी दवंडी झाली, घराघरातून माणसे आली, घमेली कुदळी फावडी घेऊन आली। खूप माणसे जमली, कोणी गाड्या आणल्या, कोणी बैल आणले, सगळेजण कामाला लागले। ते पाया खोदू लागले, गाड्या चालू लागल्या, भराभर दगडा विटा आल्या, लाकूड आले, गवंडी व सुतार लगेच कामाला लागले। असे काम सुरू झाले, 10 दिवस झाले, पाया भरत आला, शाळेच्या नावाचा दगड तयार झाला। पाहुण्यांना बोलावले, त्यांच्या हाताने दगड बसवला, साखर वाटली, सर्वांना आनंद झाला। वरचे बांधकाम सुरू झाले, लवकरच इमारत झाली। गावाने केलेली, गावाच्या मालकीची सुंदर दुमजली इमारत, मोठे पटांगण, खूप हवा, खूप उजेड, भिंतींना रंग, जमिनीला फरशी, मोठे मोठे वर्ग, सगळीकडे स्वच्छ, सर्वांना आनंद झाला। जो त्या गावी जाई तो म्हणे, किती छान शाळा गावकऱ्यांनी स्वतः बांधली, शब्बास रे गावकरी। गावाचे काम ते सगळ्यांचे काम, गाव करील ते राव काय करील। तर मित्रांनो, हा धडा फार छोटा होता, पण ह्या धड्यामध्ये आपल्याला उद्देश काय मिळाला? तर मित्रांनो, एकीचे बळ, म्हणजेच एकत्रितरित्या कुठलंही काम करणे शक्य आहे। या धड्यामध्ये सुद्धा गावकऱ्यांनी मनाशी ठरवलं आणि किती सुंदर आणि सुबक अशी दुमजली इमारत शाळेची तयार झाली। तर मित्रांनो, हा छोटासा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, बाजूही बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।